आणि आता सध्या मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार बोलतात. घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. मग थेट सवाल आहे त्यांना, जालंधरमध्ये आम आदमी पार्टी जिंकली आणि काँग्रेस का हरली? मग राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जालंधरमध्ये चालली नाही का? उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या सगळ्या नगरपालिका महानगरपालिका महापौर निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाला घोघवीत यश मिळालं, त्या राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कुठे गेली होती? त्याच्यावर राज ठाकरे बोलतील का? आणि त्यामुळे मैं भी जिंदा हूँ हे दाखवण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया आहे आणि त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्त्व आम्ही देत नाही. सर, अकोल्यात काल एकंदरीत आपण पाहिलं की दोन गटांमध्ये दंगल उसळलेली आहे. आधी मालवणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, आता पुन्हा अकोला आहे. काय कारण आहे की वारंवार राज्यात दंगली उसळल्या जात आहेत? मला याची संपूर्ण माहिती नाही आहे, पण राज्य सरकार सक्षमतेने विशेषतः गृह विभाग या सगळ्या गोष्टींवर मर्यादा घालेल, आळा घालेल. पण ज्या पद्धतीने विशिष्ट वर्गाचं लांगूल चालन करण्याची स्पर्धा काँग्रेस आणि उद्धवजींची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये लागली आहे, त्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर लांगूल चालना आधारित राजकारण सुरू करण्याची पद्धत ही काही देशाला आणि राज्याला हितावं आहे असं माझं मत नाही. कुठला पास? संभाजी मला यातली संपूर्ण माहित नाही, त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया मी देणार नाही. मग काय चुकीचं म्हटलंय त्याने? आमचा विश्वासघात कोणी करील, आमच्या नावावर, आमच्या चेहऱ्यावर, आमच्या नेतृत्वाच्या आधारावर मतं घेईल आणि मग प्रतारणा करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाईल, तर राजकारणात टीट फॉर टॅट करावंच लागतं, करणारच. आणि त्यामुळे तो जो घेतलेला निर्णय आणि त्याच्यावरची मांडलेली सुधीरभाऊंची भूमिका ही योग्य आहे. दाखव म्हणजे काय? भांडुप मधला त्यांच्या घरातला बंगला आहे का काय दाखवायला? दाखवची भाषा करू नये त्यांनी. हे राज्य लोकशाही मूल्यांवर, भारतीय संविधानावर, बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानाच्या आधारावर चालत आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या धमक्यांना आम्ही ना भीक घालत ना लोकशाहीमध्ये त्याला स्थान आहे. संजय राऊत यांनी मर्यादेत राहावं, आपल्या उंची एवढंच बोलावं. आय कॅन ओनली मेक अ स्टेटमेंट दॅट द स्टेट गव्हर्नमेंट इज कंट्रोलिंग ऑल द सिच्युएशन, स्पेशली होम डिपार्टमेंट लुकिंग इन टू ऑल दीज थिंग्स व्हेरी मायन्यूटली. बट आय पर्सनली फील दॅट व्हेन द पॉलिटिक्स ऑफ अपीजमेंट फॉर अ पर्टिक्युलर क्लास अँड रिलीजन स्टार्ट्स especially from Congress and Uddhavji, then obviously this kind of politics doesn't help the society to live in harmony and peace. So the probe has been initiated against Sameer Wankhede, what you want to say about it? I will not have any comment on that. Sir, विरोधी आपल्याकडे टीका करतायत की कर्नाटक निवडणुकीमध्ये दिसतंय की मोदींची लाट कुठतरी ओसरली, मुंबई महानगरपालिकेवरती निवडणुकीवरती परिणाम दिसेल का? बोलणाऱ्यांनी स्वतःचं पहिलं आत्मपरीक्षण करावं. राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झाला, मग मुंबई महापालिकेमध्ये त्यांना आता शून्य जागा मिळणार आहेत असं म्हणायचं? आणि संजय राऊत ज्यांच्या प्रचाराला गेले होते ते आडवे झाले, मग आता उद्धवजींच्या पक्षाचे, संजय राऊत यांच्या पक्षाचे मुंबई महापालिकेतले उमेदवार हे आडवे होतील हे स्पष्ट झालं असं म्हणायचं का? आणि म्हणायचं असेल तर आम्ही बँगलोरमध्ये होतो, मुंबईची टीम बँगलोरला होती, मी होतो बँगलोरमध्ये, भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय. काँग्रेसच्या अशा असलेल्या लाटेमध्ये सुद्धा बँगलोर मुंबई इथल्या भारतीय जनता पक्षाने थोपून ठरवलंय. आणि त्यामुळे जिथे मुंबई भारतीय जनता पार्टी आहे तिकडे विजय आहे हे संजय राऊत यांनी त्यांच्या भेजामध्ये घालून घ्यावं. संभाजीनगर
मैं इतना ही कहूंगा कि राज्य सरकार ये सभी स्थितियों के ऊपर बारीकी से ध्यान दे रही है और इस प्रकार के सभी घटनाओं को मर्यादा में रखकर कंट्रोल करने का काम बखूबी राज्य सरकार करेगा। मैं एक ही बात यहाँ पर बहुत स्पष्टता से कहूँगा कि जब राजनीति ये अपीजमेंट की विशेष वर्ग विशेष धर्म के अपीजमेंट की होगी और विशेष रूप से कांग्रेस और उद्धव जी की शिवसेना विशिष्ट धर्म को अपीज करने के लिए करेंगे तो इस प्रकार की राजनीति ना देश ना राज्य ना अमन और सुख शांति के लिए बहुत ही खतरनाक हो सकती है, इतना मैं कहूंगा। नहीं, घर में बैठकर सपना देकर बोलने में क्या जाता है, घर में बैठना है सपना देखना और बोलना है, उनको नीचे के जमीन की जानकारी ही नहीं है। तो मैं उनको सवाल पूछता हूं कि अभी राहुल गांधी जी की भारत जोड़ो यात्रा का ये परिणाम है तो जालंधर में कहाँ फेल हो गई, जालंधर में कांग्रेस डीरेल क्यों हो गई, आम आदमी पार्टी क्यों जीता, राज ठाकरे जी के पास जवाब न होगा ना अभ्यास होगा। इसी चुनाव में उत्तर प्रदेश में सभी चुनाव महापौर मेयर के भारतीय जनता पार्टी बड़े बहुमत से जीती, वहाँ राहुल गांधी जी की भारत जोड़ो यात्रा फेल हो गई थी ऐसा राज ठाकरे जी को कहना है क्या? तो इसके लिए उनकी उनके बयानों को हम बहुत सीरियसली नहीं लेते हैं। देखिए ऐसे है, जो अपने पांव पर खड़े नहीं हो सकते वो दूसरे के हाथ पकड़कर चलने का प्रयास करते हैं। हमारा उसके ऊपर कोई आलोचना टिप्पणी नहीं है, लेकिन इसके कारण बात बदल नहीं सकती कि ये सभी दल, राष्ट्रवादी कांग्रेस हो, उद्धव जी की पार्टी हो या और कोई दल हो, ये खुद के पांव पर चल ही नहीं सकते और इसके लिए एक दूसरे का हाथ संभाले हुए है। आई कैन टेल देम बेस्ट ऑफ लक। बघा, जगातलं सत्य हेच आहे, जेव्हा कोणी व्यक्ती स्वतःच्या पायावर चालण्याच्या स्थितीत नसतो त्यावेळेला अन्यांचे हात पकडून चालतो। राष्ट्रवादी काँग्रेस असेल वा उद्धवजींचा गट असेल, यांच्या स्वतःच्या पायावर चालण्याच्या मर्यादा आहेत, म्हणून एकमेकाचा हात हातात असे 15 पक्ष पकडतील, मी त्यांना बेस्ट ऑफ लक एवढंच म्हणेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।